नमस्कार, गुड मॉर्निंग। मी विनोद राठोड, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आरोग्य विभाग म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट याची मोठी जाहिरात आलेली आहे। मग ती जाहिरात नेमकी काय आहे, कोणत्या कोणत्या पदांसाठी ती जाहिरात आहे, एज्युकेशनचा क्रायटेरिया काय आहे, एज लिमिट काय आहे, कुणाकुणाला अर्ज करता येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती डिटेलमध्ये आपल्याला चर्चाही करायची आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर साहजिक आहे, तुम्ही अर्ज करू शकता, कारण की तुम्हाला समजेल की कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे, शेवटची मुदत काय, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करायची। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ जास्त मोठा नाही। आणि त्यातल्या त्यात व्हिडिओला लाईक करा, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नवनवीन माहितीसाठी, आणि जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर बघा, इथे तुम्ही बघू शकता की आरोग्य विभाग गट क आणि गट ड ची ही जाहिरात आहे। गट क आणि गट ड ची ही जाहिरात आहे आरोग्य विभागाची। इथे बघू शकता तुम्ही, गट क आणि गट ड ची जाहिरात आहे। आता ही जाहिरात किती पदांसाठी आहे, तर जवळपास 11,000 पद आपण पकडून चालू, 10,949 पदांसाठी जाहिरात आहे। अर्ज सुरुवात झालेली आहे 29 ऑगस्टपासून, तर 18 सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे। 18 सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची मुदत, दिवाळीच्या आत परीक्षा होण्याची शक्यता आहे, कारण तलाठीचे पेपर आता लवकरच 14 तारखेला संपणार आहे। मित्रांनो, प्ले स्टोअरवरती आपलं सह्याद्री इन्स्टिट्यूटचं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा। ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मोफत नोट्स, मोफत टेस्ट पेपर मिळणार आहे, सोबतच कोणते कोणते कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये सध्या आपण एक लॉन्च केलेला आहे AMVI इंजिनिअरिंगसाठी, आणि MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्वपरीक्षेचा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे, पोलीस भरतीचा कोर्स लॉन्च केलेला आहे, आणि त्यानंतर आरोग्य विभागाचा स्पेशल कोर्स आपण लॉन्च केलेला आहे। सगळ्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, तिथून तुम्ही कोर्स परचेस करू शकता, तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डिंग लेक्चर तिथून दिसायला सुरुवात होतील। तर आता आपल्याला याच्याबद्दल माहिती बघायची आहे की आरोग्य विभागाची नेमकी जाहिरात कोणत्या कोणत्या पदांसाठी आहे, त्या जाहिरातीवरती आपण चर्चा करूया। बघा, हे एक कॉमन पद इथे मी घेतलेले, हे कॉमन पद आहे मित्रांनो। कोणते आहे हे कॉमन पद आहे, बघा इथे बघू शकतो तुम्ही, कॉमन वाचून दाखवतो, आणि याची डिटेलमध्ये जी जाहिरात आहे, डिटेलमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, तिथे तुम्ही बघा। आता बघा नेमकं काय करायचं, म्हणजे व्हिडिओ तर इथे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचं जर ठरलं, 1 ते 2 तासामध्ये सुद्धा तो व्हिडिओ संपणार नाही, त्यामुळे एक मोजकं मोजकं नेमकं काय आहे असा हा व्हिडिओ आहे। आणि टेलिग्रामवरती डिटेलमध्ये जाहिरात आहे, ती व्यवस्थित तुम्ही वाचा, आणि काय वाचा तेही सांगतो। बघा याच्यात कोणते कोणते पद आहे, ते गृहवस्त्रपाल, भांडारनी वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, शयकिरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आणि हे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आहे, आहारतज्ञ, ECG तंत्रज्ञान, दंत यांत्रिकी। आता बघा ECG तंत्रज्ञानचा जर विचार केला आपण, ECG मात्र ज्यांना ECG अर्ज करायचा असेल, मग साहजिक आहे त्यांच्यासाठी 12वी सायन्स किंवा ग्रॅज्युएशन सायन्स पाहिजे, सोबतच ECGचं जे काही एखादी डिप्लोमा आहे ECGशी निगडीत तो डिप्लोमा त्यांच्याकडे पाहिजे, अशा विद्यार्थ्यांना हा अर्ज करता येणार आहे। त्यानंतर बघा डायलिसिस, नंतर इकडे बघू शकता तुम्ही आधी परिचारिका म्हणजे नर्स वगैरे, त्यानंतर दूरध्वनी चालक, वाहन चालक, शिंपी, नळ कारागीर, सुतार, अभिलेखापाल, दंत आरोग्य, वीजतंत्री, शयकिरण सहाय्यक, मोल्डरूम तंत्रज्ञान, हिस्टोपॅथॉलॉजी तंत्रज्ञान, लघुटंकलेखन। आता इथे आपल्याला अर्ज करता येणार आहे, म्हणजे ज्यांच्याकडे 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे, टायपिंग आहे, तशा विद्यार्थ्यांना इथे अर्ज करता येणार, सर्वसाधारण विद्यार्थी। वस्त्रपाल, आरोग्य निरीक्षक, इन्स्पेक्टर आहे, आरोग्य निरीक्षक। आता हे जे पद आहे हे सगळ्या जिल्ह्यांसाठी, सगळ्या विभागांसाठी कॉमन पद आहे। तुम्ही कोणतीही जाहिरात बघितली तर तिथे तेच पद तुम्हाला आढळणार आहे। कोणत्या तरी एका ठिकाणी अर्ज एका पदासाठी तुम्ही करायचा आहे, याची जी परीक्षा वगैरे आहे ती परीक्षा होणार आहे ऑनलाईन, TCS कंपनी परीक्षा घेणार आहे। त्यातल्या त्यात मागच्या वर्षीचा विचार केला तर पूर्ण पेपर हा इंग्लिशमध्ये असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, पूर्ण पेपर इंग्लिशमध्ये, याला निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही। आता इथे वयोमर्यादा बघू आपण, एज लिमिट तेच, सर्वसाधारण एज लिमिट जे आहे ते कोणतं कोणतं वयोमर्यादा आहे ती बघू आपण, सर्वसाधारण एज लिमिट। तर याच्यामध्ये सर्वसाधारण एज लिमिटचा विचार जर आपण केला तर इथे कमीत कमी 18, नंतर जे ओपन आहे त्यांच्यासाठी 40, ओपनसाठी काय आहे 40, त्यानंतर कॅटेगरीसाठी आहे 45, नंतर इकडे बाकी आणखी त्याच पद्धतीने दिव्यांग माजी सैनिक आहे। आपल्याला मेन लक्षात ठेवायचं आहे की जास्तीत जास्त किती, कमीत कमी किती, 18 ते 40, आणि कॅटेगरीसाठी आहे 45 एज आहे। भरपूर विद्यार्थी अर्ज करू शकतात, तुम्ही बघताय सध्या की अर्ज किती, जिल्हा परिषदला सुद्धा किती जास्त अर्ज आलेले आहे। आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे त्याच्यावरती थोडी चर्चा करू, परीक्षेचं स्वरूप, नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं आहे त्याच्यावरती चर्चा करू। आता परीक्षा ही
TCS कंपनी घेणार आहे CBT बेस, TCS कंपनी CBT बेस परीक्षा घेणार आहे। आता याच्यामध्ये जर आपण इथे बघितलं की हे बघा हे गट क पदान करिता परीक्षेचं स्वरूप आहे, याच्यामध्ये गट क आणि गट ड आहे, तर गट क आणि गट ड त्यापैकी गट क पदान करिता हे काय आहे परीक्षेचं स्वरूप आहे। 100 प्रश्न 200 गुण ऑनलाईन परीक्षा, 100 प्रश्न 200 गुण ऑनलाईन परीक्षा आणि वेळ 2 तास, 2 तास वेळ, नंतर निगेटिव्ह मार्किंग नाही। सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका एकूण 100 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची असतील, प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठरवण्यात येईल। ओके, विभागाशी निगडीत तंत्रज्ञान संवर्गातील पदांसाठी 80% गुण हे पदांशी निगडीत तांत्रिक शैक्षणिक आर्यते संबंधी असतील, उर्वरित 20% गुण हे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित। बघा मित्रांनो इथे त्याच्यामध्ये 80% काय आहे तुमचं टेक्निकल आहे, 80% टेक्निकल म्हणजे एखाद्याला ECG परीक्षा द्यायची आहे, ECG तंत्रज्ञान, तर त्याच्यासाठी 80 प्रश्न हे ECG आणि फक्त 20 प्रश्न आपले आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, गणित आणि सामान्य ज्ञान फक्त 20 प्रश्न। म्हणजे इथे भर कशावरती द्यायचा आहे तुम्ही, तर भर द्यायचा आहे तुम्ही कशावरती, तर तुमचं जे टेक्निकल आहे त्याच्यावरती भर द्यायचं। मित्रांनो हे जे 20 प्रश्न आहे, 20 प्रश्नासाठी तुम्हाला मोजका अभ्यास करणं आवश्यक आहे, मोजका। याच्यासाठी एक रेकॉर्डिंग लेक्चर आपल्याकडे अवेलेबल आहे, मोजके मोजके महत्त्वाचे लेक्चर आहे त्याच्यात, आणि महत्त्वाच्या तुम्हाला नोट्स पण दिल्या जातील। तुम्हाला खात्रीने सांगतो इथे 20 पैकी 18 खाली एक पण मार्क तुम्हाला कमी येणार नाही, हे लक्षात ठेवा। हे तर तुम्ही कव्हर करणार, कारण की हे आपण घेत नाही आणि कुठेच हे घेणारसुद्धा नाही व्यवस्थित, कारण की भरपूर वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळं टेक्निकल आहे, मग कुठे कुठे घेणार। त्याच्यासाठी हा एक बेनिफिट तुम्हाला 20 मार्काचा होईल, रेकॉर्डिंग बॅच आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॉल करू शकता जॉईन करण्यासाठी। त्यानंतर ते बघू शकता की तुम्ही वाहन चालक या पदांकरता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवरील 19 प्रश्नकरिता 40 गुणांची व विषयाधारित 80 प्रश्नांकरिता 160 गुण एकूण 200 गुणांची काय असेल लेखी परीक्षा असेल। तर याच्यामध्ये वाहन चालक जे आहे त्यांच्यामध्ये 20 प्रश्न वाहनांशी निगडीत आहे टेक्निकल, आणि बाकीचे जे प्रश्न आहे ते काय आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, गणित याच्यात सांगितलेलं नाही, अशा पद्धतीचे हे आहे। याच्यात वेळ जर बघितलं तर 2 तासांचा वेळ आहे, तर अशा पद्धतीचे हे परीक्षेचं काय आहे स्वरूप आहे। टेक्निकल वाहन चालक जर सोडलं तर बाकीच्यांसाठी 80 प्रश्न टेक्निकल, 20 प्रश्न नॉन टेक्निकल। निवड पद्धत वगैरे काही बघण्याची गरज नाही, 45% वगैरे हे ते मेरिट लागतं, त्याच्यामुळे ते काही वाचण्याची आवश्यकता नाही। आता हे आपण कोणतं बघितलेलं आहे, निवड पद्धत जी बघितलेली आहे ती गट क ची बघितली, आता गट ड ची निवड पद्धत बघू आपण कशा पद्धतीची आहे ती। गट ड ची निवड पद्धत ही गट क ची बघितलेली, ते बघा गट ड ची निवड पद्धत तिथे सुद्धा तेच आहे, 100 प्रश्न आणि त्यानंतर 200 गुण सेम आहे। सदर परीक्षा प्रश्न एकूण 100 प्रश्नांची वस्तुनिष्ठ MCQ 2 गुण, गट ड व नियमित क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीकरता 25 याप्रमाणे 200 गुणांची। बघा यांना काय असणार आहे, आता टेक्निकल काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी आहे 25-25 पॅटर्न आहे, आपला तलाठीचा जसा आहे 25 100 असा पॅटर्न तलाठीसारखा याला आहे। त्यानंतर इथे बघा अकुशल कारागीर परिवहन व HEMR या पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी करिता प्रत्येकी 5 प्रश्न याप्रमाणे तांत्रिक ज्ञानावर आधारित 80। इथे सुद्धा बघा तिथे मागे बघितलं आपण 80 प्रश्न कसले आहे तर टेक्निकल आणि 20 प्रश्न नॉन टेक्निकल चे आहे। आता इथे आपल्याला स्वरूप कळालेलं की गट क आणि गट ड साठी कशा कशा पद्धतीचं स्वरूप आहे, परीक्षा कशी होणार, त्यानंतर प्रश्न कोणते कोणते येणार हे आपण आता बघितलेले, आणि कोणत्या कोणत्या पदांसाठी ही जाहिरात आहे हे सुद्धा आपण बघितलेलं। आता पुढचं काम तुम्ही एक करायचं, बघा आता हे काम मी करणार नाही, ते तुम्ही करायचं आहे। ते काम म्हणजे बघा, एक तुम्हाला मी वाचून दाखवतो, बघा इकडे बघा। आता ही जाहिरात जर बघितली, आपल्या टेलिग्रामवरती जाहिरात आहे, त्याच्यामध्ये सगळ्या पदांसाठी नेमकं एज्युकेशन काय काय आहे ते तुम्ही वाचायचे। हे बघा इथे एज्युकेशन दिलेलं, इथे एज्युकेशन दिलं, बघा इथे। आता बघू आपण गृहवस्त्रपाल, वस्त्रपाल म्हणजे हाऊस अँड लाईन इन कीपर हे इथे त्यांचं पगार दिलेलं आहे, ते जाऊ द्या पगाराचं। इथे आपण एज्युकेशन बघू की नेमकं एज्युकेशन काय, बघा हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय अ डिव्हिजन बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड ॲक्ट। ओके, हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊस कीपिंग। आता इथे हाऊस कीपिंगचा त्यांनी काय सांगितलं, अनुभव सांगितलेला आहे, तो अनुभव तुम्ही मिळू शकतात। आणि इथे काय सांगितलं त्यांनी की 12वी
पास असणं तुम्ही काय आहे आवश्यक आहे। मग हे तुम्ही या ठिकाणी असं एज्युकेशन तुमचं बघायचं आहे, जिथे जिथे तुम्ही बसणार त्या त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता, कारण इथे सगळ्यांसाठी दिलेलं आहे। बघ आता सगळ्यांचं वाचणं शक्य नाही, ते तुम्ही बघून घ्यायचं आहे। तुमचं झालेलं समजा ECG झालेलं आहे, माझं ECG टेक्नॉलॉजी माझं झालेलं आहे, टेक्निकल ECG मध्ये केलेले मी, मग तुम्ही ते वाचू शकता। ECG साठी काय काय आवश्यक आहे, पासेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी। मग तुम्हाला माहिती आहे की तुमचं कार्डिओलॉजीमध्ये झालेलं, मला नाही माहिती, त्यानुसार तुम्ही इथे एज्युकेशन बघू शकता। मग सगळे इथे दिलेले टेलिग्रामवरती डिटेल आहे, दूरध्वनी चालक बघा याच्यासाठी काय काय सांगितलेलं आहे ते सुद्धा, 12वी पास, त्यानंतर मराठी हिंदी इंग्लिश हे तुम्हाला जमणं गरजेचं। मग दूरध्वनीसाठी काय आहे, टेलिफोन ऑपरेटरसाठी फक्त 12वी पास आहे, हे एक तुम्ही इथे भरू शकता। 15 नंबरचं टेलिफोन ऑपरेटरसाठी फक्त 12वी पास। नंतर वाहन चालक ड्रायव्हरसाठी बघू शकता तुम्ही काय काय आहे ते, लायसन वगैरे इथे सगळ्या गोष्टी इथे डिटेलमध्ये दिलेले आहे। शिंपी नळ कारागीर प्लंबर वगैरे जमायला पाहिजे तुम्हाला, प्लंबिंग वगैरे चालेल। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने इथे काय दिलेलं आहे, सगळं जवळपास सगळ्या पदांसाठी मी इथे, नंतर कनिष्ठ वगैरे जर मिळालं तर कुठे बघू आपण, लिपिक वगैरेसाठी काय काय आहे ते, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक म्हणजे सिनियर सिक्युरिटी असिस्टंट, हे बघा लघु टंकलेखक म्हणजे स्टेनो टायपिंग, SSC प्लस शॉर्ट हँड 80 वर्ड पर सेकंद अँड इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिट और मराठी 30 वर्ड पर मिनिट WPS, ते सेम आहे। काय पाहिजे तिथे, 10वी पास पाहिजे आणि 10वीनंतर तुमचं टायपिंग पाहिजे, इथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। तर अशा सगळ्या पदांसाठी इथे बघा, ग्रंथपालपासून तर सगळ्या पदांसाठी काय दिलेलं आहे, एज्युकेशनचा क्रायटेरिया दिलेला आहे, तो व्यवस्थित वाचा तुम्ही। वाचल्यानंतर कोणत्या तरी एका ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही, याची PDF सगळी टेलिग्रामवरती आहे। आणि काही आणखी शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे, महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाची नोकरी आहे, मोठी संधी आहे, व्यवस्थित अभ्यास करा। सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।